पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणचे अनेक स्थळी अनेकांना आकर्षित करीत असते याच दिवसात शेकडो हजारो पर्यटक आनंद लुटण्याकरिता अनेक पर्यटनस्थळी धाव घेत असतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या भजदेही तहसीलमध्ये येणाऱ्या धाराखोरा धबधबा दूरवर प्रसिद्ध असल्याने अनेक कुटुंबसह अनेक मित्रमंडळी येथे आनंद व्यक्त करण्याकरिता येत असतात मात्र याच धबधब्यात आंघोळ करायला गेलेल्या परतोडा शहरातून काहीच अंतरावर असलेल्या नर्सरी गावातील मात्र याच धबधब्यात आंघोळ करायला परतवाडा शहरातून काहीच अंतरावर असलेल्या नर्सरी गावातील सव्वीस वर्षीय विनय बोरकर आणि त्यांचे मित्रसुद्धा सोळा ऑगस्टला गेले होते सर्व मित्रमंडळी धबधब्यात आंघोळ करीत असताना व्यस्त होते एकमेकांना पाहत पाण्यात आंघोळ करण्याच्या मजा घेत असताना अचानक वरून दगडखाली येऊन विनयच्या डोक्यावर पडला अचानक दगडखाली कसा पडला या विचारात इतर मित्रमंडळी असताना विनयकडे धाव घेतली मोठा दगड डोक्यावर पडल्याने विनय गंभीर जखमी झाला होता त्याला मित्रांनी तात्काळ बाहेर काढून त्याला परतवाडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र विनय बोरकरच्या डोक्यातून अतिरक्तस्त्राव होत असल्याने त्याला अमरावती खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र दुपारी विनयने अखेरचा श्वास घेतला या दुःखद घटनेने विनयच्या गावामध्ये एकच शोककळा पसरली अतिशय मनमिळावू असलेला विनय अचानक गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या गेली अचानक विनय बोरकरच्या डोक्यावर मोठा दगड कसा पडला यात घातपाताचा संशय आता त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे